कवर ड्राइव मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळते दुसरी धाव काढण्याचा प्रयत्नात मात्र वाचतोय बालम, बाल बचावला जातोय क्षेत्ररक्षकाकडून, थोडीशी चूक होते कारण चेंडू हातातून निसटतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सुखरूपपणे पोहोचतोय तो सिद्धांत पुलेकर. धावसंख्या दोनची वाढ, धावसंख्या झाली ती 16, कारण दोन धावा होऊ शकत नव्हत्या या ठिकाणी, तरी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नात मात्र कसे बसे ते यशस्वी ठरलेले आहेत. 6 गडी बाद 16 धावा धावफळकावर लागल्यात. नवतोरण खणाव संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो विशाल जैतो, एक वेगवान तेज तर्रार असा गोलंदाज यावेळेला बॅकफुटवर येऊन चेंडू फिरकावून दिलाय. सरळ चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. या मॅच मधील हा पहिला षटकार बघायला मिळालेला आहे, तो आकाश गोंधळीच्या बॅट मधून निघाला होता आणि तब्बल या स्पर्धेमधील 93 हा षटकार. धावसंख्या होती साने वाढून 22 धावा, 22 रन्स. चांगला चेंडू होता, आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय विशाल. यावेळी चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारे धाव होत नाही, चेंडू धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 22 धावा, 6 गडी बाद 22 धावा. आमचे धरणी गुरुजी सांगतात 91 षटकाराची नोंद झालेली आहे दोन दुसऱ्या दिवशी, म्हणजे काल आपण काय फलंदाजांची दहकता बघू शकतो एका दिवसात किती षटकार लगावले. तब्बल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतो आणि वाह क्या बात है, बेहतरीन शॉट, छक्का. संघ काहीसा अडचणीत येत असताना आता मात्र संघाला एक नवं चैतन्य प्राप्त झालेलं आहे. लगातारच्या दोन षटकार मारल्यामुळे संघाची धावसंख्या आपण बघतोय. नवीन चेंडू द्यायचा आहे, या दोन षटकारांशी मात्र आता धावसंख्या झाली ती 28 धावा. चौथं षटक चालू आहे आणि 28 धावा धावफळकावर लागलेले आहेत. विशाल जेतूचं षटक मात्र यावेळेला काहीसं महागडं ठरत आहे थोडस, कारण 14 धावा गेलेल्या आहेत या चार चेंडूंमध्ये. आता मात्र विशाल जैतूला थोडंसं आपल्या गोलंदाजीच्या कसर भरून करावी लागेल. प्रेक्षक मात्र खुश असतील की त्यांना धावसंख्या जर व्यवस्थित झाली तर बघण्याची एक चांगली मॅच बघण्याची संधी प्राप्त होईल म्हणून. 28 धावा धावफळकावर आपण बघतो या ठिकाणी लागलेल्या आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना नवतरुण खानाव विरुद्ध A3 सोगाव. A3 सोगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी नवतरुण खानाव संघाला. या वेळेला सुद्धा जोरकस मारण्याचा प्रयत्न या इनिंग मधील, या ओव्हर मधील, या षटकातील हा तिसरा झणझणीत षटकार. या षटकामधील तिसरा षटकार ठोकतोय आकाश गोंधळी, अतिशय चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघाची पडझड चालू असताना यावेळेला मात्र तो हरपल मौला जशा पद्धतीने फलंदाजी करणारा फलंदाज असतो तो संघाच्या बाजूने धावून आलेला आहे आणि 3 तब्बल षटकार लागवलेत या षटकामध्ये आणि धावसंख्या पोचवली ती 34 पर्यंत, 34 रन्स ऑफ लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह बॅटिंग, वा डोळ्याचं पारणं फेडलं या फलंदाजांनी, क्या बात है डीजे. आकाश नाव काय आहे तर आकाश गोंधळी. आकाश गोंधळीले या सामन्याच्या अगोदर ओळखत असतील तिकडची थोडीफार लोक किंवा भरपूर लोक, परंतु आज मात्र त्याला संपूर्ण अलिबाग तालुका बघतोय, संपूर्ण रायगड जिल्हा बघतोय, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व बघतोय. आज आकाश गोंधळीची फलंदाजी बघतोय. कालच्या दिवसात आपण बघितलं होतं नागेश शीत, मंदार म्हात्रे यांनी आणि आकाश तावसाळकर यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती. आज त्यांच्याच यादीमध्ये आकाश गोंधळीचा सुद्धा नाव
घ्यायला लागेल। आणि या षटकात आपण बघतोय तब्बल 26 धावा काढलेल्या आहेत आणि हे सर्वात जास्त महागडे षटक या स्पर्धेमधील ठरतंय ते विशाल जैतू कडून। 26 धावा तब्बल लगावल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 6 विकेट। आता मात्र चांगली धावसंख्या उभारलेली आहे आणि त्यांच्याकडे गोलंदाजी मागाल तर सुबेद पत्रेसारखा गोलंदाज नवतरुण खानावच्या भात्यामध्ये आहे। शेवटचं षटक बघूया आपण, पाचवं षटक।